शहराच्या जिव्हाळ्याचा प्रश्न, पिण्याच्या पाण्यासाठी 5 नंबर साठवण तलाव, रस्ते, शासकीय कार्यालयाच्या इमारतींसह विकासकामे जोमाने सुरू आहेत. पुढील वर्ष निवडणुकांचे असल्याने भविष्य काळातही आपण एकमेकांना भेटून संवाद साधत राहू. आपल्या समस्या आणि अडचणी सांगत चला. मतदारसंघातील जनतेचे जगणे सुकर कसे होईल यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे. आमदार काळे यांच्या स्थानिक विकास निधीतून 10 लाख रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या ब्राह्मणसभा सामाजिक सभागृहाच्या भूमिपूजन व गुणगौरव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विधिज्ञ जयंत जोशी होते. व्यासपीठावर मुख्याधिकारी शांताराम गोसावी, मनीषा जितेंद्र नेने, माजी नगराध्यक्ष संजय सातबाई, सुभाष महाजन, प्रसाद नाईक, माजी नगराध्यक्ष ऐश्वर्यलक्ष्मी सातबाई, ब्राह्मणसभा अध्यक्ष मकरण कुराळकर होते. ब्राह्मणसभाचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर कुलकर्णी यांना ब्रह्मजीवन गौरव तर समाजातील विविध क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्यांना ब्रह्मगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक अध्यक्ष कुराळकर यांनी केले. महिलांसाठी यावेळी पैठणीची सोडत काढण्यात आली. विजेत्या मेधा कुलकर्णी यांना नाईक बिल्डर यांच्याकडून पैठणीची भेट देण्यात आली. आपल्या समाजाच्या बाबतीमध्ये आपल्या समाजावर काय काळे परिवाराचं प्रेम आहे. माझे खासदार शंकरावजी काळे साहेब असतील, माझे आमदार अशोकरावजी काळे साहेब असतील, त्यांच्या काळामध्ये त्या समाजाची घनिष्ठ नातं नातं किंवा संबंध ही पूर्वीच्या काळामध्ये त्यांनी आपल्या सर्वांचं प्रतिनिधी करण्याची, प्रतिनिधी म्हणून काम करण्याची आपण जी काही संधी दिलेली आहे, जे काही आपली मागणी नव्हती किंवा काही आज कोणी घातलेली नव्हती, आम्ही तुम्हाला मतदान करू आणि आम्हाला शासन करा. परंतु आपल्या सर्वांच प्रेम कायम माझ्यावर राहिलेले, आमच्या परिवारावर राहिलेले, आणि म्हणून आपल्या या सभागृहाला वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून 10 लाख रुपये दिले गेलेले आहे. मला कल्पना आहे, परिसर मोठा आहे, काम मोठं आहे, 10 लाखांमध्ये काम कुठं होणार नाही. आणि साहेबांनी आणि मामांनी पहिलेच बोलून ठेवलेलं आहे, आपल्याला अजून निधी लागणार आहे, कार्यक्रमामध्ये तुम्हाला बोलावं लागणार आहे. तरी देखील तिथं मागणी या ठिकाणी केलेली आहे. म्हणून अजून 10 लाख रुपये याच्याबरोबर आपण 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 मला दिलेल्या संधीच्या माध्यमातून आपल्या कोपरगाव शहरामध्ये विविध कामं चालू. सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आपल्या पाण्याचा आहे, त्या पाण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी आपल्या शहरामध्ये 4 टाक्यांचं काम चालू आहे. जवळपास 91 किलोमीटर पाईपलाईन अंतरण्याचं काम चालू आहे. सगळ्यात रोचर्चित असता असलेला विषय म्हणजे 5 नंबर साठवण करावाचं काम, हे देखील प्रगतीपथावर आहे. मला खात्री आहे 2024 च्या वेळेस चालू होईल. तोपर्यंत हे काम त्या ठिकाणी संपलेलं असेल. आपल्या सर्वांना जे काही आता आधी पण पाणी आहे, यावर्षी दुष्काळ आहे ती गोष्ट वेगळी, परंतु निश्चितपणाने दिवसाने दर दिवशी नाही झालं तर दिवसाने काय होईल ना, आपल्याला त्या ठिकाणी पाणी मिळेल. त्याच्याबरोबर आपल्या शहरामध्ये विविध रस्त्याची कामं असतील, इमारतीची कामं असतील, असे सुशोभ पाण्याचं विषय म्हटल्यानंतर पहिल्यांदा फार उत्तीर्ण. कारण की मी ज्यावेळेस प्रचाराला फिरत होतो त्यावेळेस ज्या ठिकाणी बंगले आहेत, ज्या ठिकाणी आपल्याला टाकी बांधण्याची व्यवस्था आहे, त्या लोकांची अडचण नाही. परंतु ज्यांचे घर छोटे आहे त्यांच्या घरासमोर, प्रत्येक घरासमोर त्या ठिकाणी टाक्या बांधायच्या आहेत. जाण्या येण्यामध्ये रस्त्यामध्ये कोणी आजारी पडलं तर तिथे वाहन जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती आजही तशी परिस्थिती आहे. ती आपल्याला परिस्थिती बदलायची आहे. या हेतूने मी पुढे काम करायला सुरुवात केली. मला एक समाधान त्या ठिकाणी आहे का, हे प्रश्न मला सोडवता येत आहे. योजना त्या ठिकाणी मंजूर होऊन मी आता पूर्णत्वाकडे चालली आहे, तर फार मोठं समाधान त्या ठिकाणी.
आणि हे करण्यासाठीच आपण मला घेऊन दिलं होतं मोठे सर्व करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. माझा भविष्य काळामध्ये देखील हाच प्रयत्न राहील का आपल्या अडचणी असतील आपल्या जीवन कसं सुखकर होईल यासाठी माझे प्रयत्न चालू राहतील. आपण माझ्यावर भरपूर प्रेम केलेलं आहे, भरपूर सहकार्य आपल्या सर्वांनी दिलेलं आहे. परंतु आता हे वर्ष निवडणुकीचं आहे तर भविष्य काळामध्ये पण आपल्याला काहीतरी दुखावं लागणार आहे. कुठे जरी राहिलं तरी प्रेम माझ्यावरच करावं लागतं. तर अशा पद्धतीने आपलं सर्वांचं प्रेम राहू अशी अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करतो. आपण भविष्य काळामध्ये वेळच्या वेळी अजून भेटत राहू, संवाद साधत राहू. आपल्या काही गोष्टी असल्या निश्चितपणे आपण कुठलाही संकोच न ठेवता आपण मला सांगत राहा. मी जेवढं शक्य होईल तेवढं करत राहील. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आपल्या सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो. मी माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. आमचा कोरम पूर्ण झाला. कोरम अशा पद्धतीने पूर्ण झाला की आमच्या भाषेमध्ये तुमची बिल्डिंग स्क्वेअर पाहिजे. आतापर्यंत तुम्ही चौथे की ज्यांनी ह्या कामासाठी आम्हाला निधी दिला आहे. सगळ्यात पहिलं 2013 भाऊसाहेब वाकोरेने निधी दिला, ते शिवसेनेकडनं खासदार होते. त्यानंतर मुल्लेताईंनी निधी दिला, ज्या भाजपकडनं आमदार होते. त्यानंतर तांबेंनी निधी दिला, जे काँग्रेसकडनं आमदार होते. आणि आता तुम्ही राष्ट्रवादीचे आमदार आहे. यात एक पाचवं नाव मला ऍड करावं लागेल की या सगळ्या बॅटिंग मध्ये एकच बॅट्समन आमच्याकडे नॉट कनेक्टेड लोकं होता, तो म्हणजे संजय सातबाई. हा बॅट्समन त्या बाजूला उभं राहून समोरचा बॅट्समन धावा करतोय आणि ब्राह्मण सभेला पाहिलं होतं याची वाट बघतोय. निश्चित संजय सातबाई साठी एकदा काय झाली त्यांनी हा इंडिया आणण्यासाठी आपल्या जे समाजासाठी जे करावं लागतं ते त्यांनी सर्वपरीने केलं. माझ्या अनुभवातून मला एकच सांगायचं आहे, जे काही करू ते मनापासून करावे, सातत्य ठेवावे. मला त्याचा फायदा झाला आहे. गावातून आपण बाहेर जरी पडलो एक ध्येय बाळगून काम करत राहणे, ते करताना सातत्य ठेवणे, ह्यानेच जे काही आपल्याला यश मिळणार आहे ते मिळत राहतं. ही अपेक्षा न करता काम करणे आणि त्याचे फलस्वरूप जे काही मिळणार असेल ते मिळत राहतात, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये मुलांना मला फक्त एकच सांगावं वाटेल, दोज हू आर एस्पायरिंग टू डू समथिंग गुड, थ्री सीज माझ्या मते. फर्स्ट सी स्टँड्स फॉर कॉम्पिटन्सी. कॉम्पिटन्सीला सबस्टिट्यूट नाही आहे, स्किल डेव्हलप करा. तुमचे इतके करा की ओव्हर कॉन्फिडेंट नका हो, त्याचा उपयोग खरंच होतोय का? शॅलो आणि वर कळल्यानंतर मला खूप याद लागले असं शक्यतो म्हणू नका. सो फर्स्ट इज कॉम्पिटन्सी, सेकंड इज कॉन्टेक्स्ट. ऑलवेज बी अवेअर ऑफ कॉन्टेक्स्ट. मला महत्वाचं वाटतंय, मला आवडतंय म्हणून मी केलं, हे तुम्हाला आवडतंय म्हणून तुम्ही केलं, विच इज फाईन. पण तुम्ही जे केलं आहे त्याचा तुम्हाला, त्याच्यानंतर तुमच्या पालकांना, तुमच्या फॅमिलीला, तुमच्या गावाला, तुमच्या देशाला किती उपयोगी पडणार आहे याचं भान ठेवा. पुढील बांधकामासाठी महाराष्ट्र शासनाच्या विशेष निधीतून कार्य प्रणालीत करून जो निधी उपलब्ध करून देणार त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. खर तर आज जे आपल्या नेनेताईंनी जो विषय डाटा सिक्युरिटीचा मांडला तो खूप महत्वाचा आहे. ब्राह्मण समाजाचा स्वतःचा असलेला डाटा कोणी किती प्रयत्न केला तर जो डोक्यात डाटा आहे तो आपला कोणी काही करू शकत नाही. त्यामुळे जो आपला कॉन्फिडन्स तीन सी सांगितल्या ताईंनी, कॉन्फिडन्स, कॉन्टेस्ट, हे जर आपण सतत केलं गेलो
तर आज कोण बोलेल, कुणी बोलेल, कुणी, कारण शेवटी कसं आहे की कळपाने राहणारा सिंहगणी नसतो, स्वतंत्ररित्या आपलं अस्तित्व असतं आणि निश्चितपणे आपल्या राज्यकर्त्यांना किंवा समाजकर्त्यांना आपण हे सांगून दिलं पाहिजे की आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये आम्ही आमच्या पायावर आणि स्वस्थानावर उभो आहोत. परंतु जर आपला काम करणारा एखादा कार्यकर्ता समाजाच्या विरुद्ध जर काही सामाजिक सोशल मीडियाद्वारे जर काही टीका टिप्पणी करत असेल तर समाज जिथपर्यंत भांडायचं नाही किंवा जिथपर्यंत वाद निर्माण करायचे किंवा काय करायचं. माननीय आशुतोष दादांचा एक परवा व्हिडिओ बघण्यात आला आणि दादा खांद्यावर घेऊन म्हणतात की माय छोडता नाही. तसं समाजातल्या लोकांनी सुद्धा केवळ बलाचाही उपयोग करायच्या सगळ्या काही गोष्टी राहिलेल्या नाही, परंतु आपल्याकडे असलेल्या टाटाच्या माध्यमातून आपल्या आपल्या फर आपल्या आपल्या विचारावर फर राहून जर एखादा सोशल मीडियावर जर आपले अपशब्द झाले, समाजाच्या विषयी सामुदायिक काही गोष्टी निर्माण केल्या, मग त्या राजकीय पक्षाचा जो कार्यकर्ता असेल, त्या राजकीय पक्षाचे जे आमदार असतील, माजी आमदार असतील किंवा अन्य असतील, तर निश्चितपणे दादा आम्ही तुमच्यापर्यंत त्याचा विरोध देऊ की असं असं तुमचा एक पदाधिकारी आहे या ठिकाणी अशी अशी त्याची सोशल मीडियावर आमच्या समाजाच्या विषयी सार्वत्रिक भावना असलेल्या सोशल मीडियावर तो काही भावना व्यक्त करतोय, तर निश्चितपणे दादा त्याची दखल घेतील ही आम्हाला खात्री आहे. आणि कारण असं असतं की ज्यावेळेस अशा काही अपप्रवृत्ती समाजामध्ये वाद निर्माण करण्याच्या माध्यमातून काम करत असतात तेव्हा त्यांना थोपवण्याचं काम आणि थांबवण्याचं काम एका संयमी नेतृत्वाकडे अपेक्षित असतं. आणि दादा ही तुमच्याचकडून आमची अपेक्षा आहे की या संयमाचा परिचय आपण या ज्या पद्धतीनं आर्थिक निधीच्या माध्यमातून ब्राह्मण सभेच्या आणि या वास्तूच्या निमित्तानं दिला तशाच स्वरूपाची मदत सुद्धा या समाजाला आपण करावी ही निश्चितपणे आपल्याकडे अपेक्षा आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. आज आशुतोष दादांनी खरंच खुश करून पहिले 10 लाख रुपये दिले पण अजूनही 10 लाख रुपयाचं परत अजून त्यांनी या ठिकाणी घोषणा केली. ज्या योगे हे आपलं कार्यालय पूर्ण होईल आणि हे कार्यालय ज्या वेळेला पूर्ण होईल त्यावेळेला अजून दोघ तिघ जण असे की त्यांचं असं म्हणणं आहे की हे हा जो हॉल आपण या हॉलमध्ये बसलो हा हॉल आम्हाला ईसी करून द्या. ईसी साठी सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावर आपल्याकडं लोकांनी हे इच्छा व्यक्त केली की आम्ही सुद्धा याबाबत मदत करतो. वरचा मजला देखील आपल्याला करायचा आहे, वरच्या मजल्यावर मजल्याचं देखील काम आपण सुरू करतो. आपले आदरणीय खासदार सदाशिवजी लोखंडे साहेब यांनी आपल्याला यासाठी 10 लाख रुपये दिले, ते मंजूरही झाले. तेव्हा ह्या अशा प्रकारे या सर्व जी मोठी मंडळी आहेत या आशुतोष दादासाठी जी मोठी मंडळी आहेत त्यांच्या सगळ्यांच्या प्रेरणेने आशीर्वादाने आमचा समाज 3.5% आहे. 3.5% म्हणून आम्हाला येणार होतं, 3.5% समाज आहे आपला. परंतु ही सगळी मंडळी आपल्या पाठीमागे उभी राहिली तर 3.5% ते 35% व्हायला आपल्याला वेळ लागणार नाही. मला असं वाटतं की या आपल्या कोपरगाव तालुक्यात आशुतोष दादा असतील, अशोक दादा असतील, ज्यांनी कधीही असा भेदभाव अपेक्षित केलेला नाही व याची पुढे करणार नाही खात्री. त्यामुळं त्यांचा कायमच आपला उपाचंद्र हात राहणार आहे, त्याच्यात कुठल्याही प्रकारचा मनात संदेह शंका चिंता